निवडणूक आयोगाने शिंदे गट हीच खरी शिवसेना असल्याचा निकाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी आपल्या गटाच्या समर्थकांची एक बैठक आयोजित केली होती. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून ते म्हणाले की चोरांनी आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह पळवलं असून त्यांना धडा शिकवण्याची आता गरज आहे. निवडणूक आयोगाची यंत्रणा भाजपची बटीक झाली आहे, त्यामुळे आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या तयारीला लागलं पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं आहे. आपल्या मातोश्री निवासस्थानी जमलेल्या समर्थकांपुढे उद्धव ठाकरे यांनी मोटारीवर उभं राहून भाषण केलं आहे. धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना हे पक्षाचं नाव शिंदे गटाला देण्यात आलं आहे, यामुळे शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता मिळाली आहे. यानंतर काही महिन्यांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या हालचाली वाढल्या आहेत. तसेच केंद्रातील मोदी सरकारमध्ये शिंदे गटातील 4 खासदारांची वर्णी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळताच आता मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती समोर येते. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. मंत्रिमंडळाचा विस्तार गेल्या काही महिन्यांपासून रखडला असून शिंदे गट आणि भाजपमधील अनेक इच्छुक मंत्रिमंडळांच्या विस्ताराकडे डोळे लावून बसलेत. मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायाधीश संजय गंगापूरवाला यांनी रमेश बैस यांना आज राज्यपाल पदाची शपथ दिली आहे. नवनिर्वाचित राज्यपाल रमेश बैस यांनी मराठीतून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडलाय. रमेश बैस यांनी राज्याचे 20वे राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर, पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी राजभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शनिवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याच्या निर्णयाबद्दल निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. शिवसेनेला संपवण्यासाठी त्यांनी केलेला हा राजकीय हिंसाचार आहे असं त्यांनी म्हटलंय. सर्व राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला राजकीय पक्षाची व्याख्या विचारण्याची गरज आहे, त्यांना जाब विचारण्याची गरज आहे. निवडणूक आयोगातील पोपट रावांनी शिवसेनेची मालकी ठरवली असली तरी रावणाला हा धनुष्यबाण पेलवणार नाही असंही ते म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशात रायगड जिल्ह्यातील मनसेचे पेन तालुकाध्यक्ष रुपेश पाटील हे कार्यकर्त्यांसह लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. रुपेश पाटील गेल्या 15 वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय आहेत. मध्य रायगड जिल्ह्यामध्ये पक्षवाढीसाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे त्यांच्यामार्फत करण्यात आली आहेत. पक्षाची ध्येयधोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे रुपेश पाटील या तरुण मनसैनिकाने केलंय. पण पाटील आता शिवसेनेच्या वाटेवर आहेत. ट्विटरवर आपण आत्महत्या करण्याच्या इराद्यात आहोत असा इशारा देणाऱ्या एका 24 वर्षीय इस्माला मुंबई पोलिसांनी त्याचा माग काढून त्याला शोधलंय आणि त्याचे समुपदेशन करून त्याचे प्राण वाचवल्याची घटना घडली आहे. चेंबूरजवळील चुनाभट्टी येथील रहिवासी असलेला हा इसम कर्जबाजारी आहे. त्याने रायगड जिल्ह्यातील कर्जत येथून आपण आत्महत्या करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याला पोलिसांनी तेथून शोधून काढलं. हा माणूस रेल्वेत चिक्की विकण्याचं काम करतो, परंतु या व्यवसायात त्याचं नुकसान झालं होतं आणि तो कर्जात बुडाला होता असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. देशात भाजपच्या विरोधात कमालीचा असंतोष निर्माण होत असून विरोधी पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवून त्यांचा मुकाबला केला तर भाजप 100 कमी जागांवर राहील असं बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी म्हटलंय. येथे एका परिसंवादात बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केलं. ते म्हणाले की माझी आता व्यक्तिगत कोणतीही राजकीय इच्छा राहिली नाही आहे, पण तरीही काही कार्यकर्ते नेते काही बोलत राहतात, त्यांना मी थांबवू तर शकत नाही. पण आता माझी एकच इच्छा आहे की सगळ्या विरोधी पक्षांनी एकत्र येऊन भाजपचा मुकाबला केला पाहिजे. मी या एकत्रीकरणाची वाट पाहतोय, त्यात आता उशीर होता कामा नये असंही त्यांनी म्हटलंय. बिहारमधील संयुक्त जनता दलाचे नेते गुलाम रसूल बलियावी यांनी सशस्त्र दलात मुस्लिमांना 30% आरक्षण देण्याची मागणी केली आहे. बलियावी यांनी भाजपवर निशाणा साधला आणि आरोप केलाय की पक्ष आपले गुन्हे लपवण्यासाठी सैन्याचा वापर करतोय. भाजपने सैनिकांच्या शौर्याचा आणि धैर्याचा फायदा घेतला. भाजपने मतांसाठी सैनिकांच्या रक्ताशी तडजोड केली. त्यांनी आमच्या सैन्याचा त्याग, शौर्य आणि हौतात्म्याचा फायदा घेतला, पण लष्करावर आमचा विश्वास आहे. मिर्झापूर या वेब सिरीजमधील प्रसिद्ध अभिनेते शाहनवाज प्रधान यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र शुक्रवारी रात्री उशिरा डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय. त्यांनी वयाच्या 50व्या वर्षी अखेरचा श्वास घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार शाहनवाज हे एका पुरस्कार सोहळ्यासाठी गेले होते. यावेळी त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलंय.
इंडियन प्रीमियर लीग अर्थात IPL 16 हंगामाचे वेळापत्रक जाहीर झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI ने शुक्रवारी जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 31 मार्च रोजी होणाऱ्या सलामीच्या सामन्यात हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंग धोनी एकमेकांना भिडणार आहेत. अशा प्रकारे गतविजेता गुजरात टायटन्स आणि 4 वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्स यांच्यातील सामन्याने यंदाच्या IPL दणक्यात शुभारंभ होईल. यानंतर 28 मे रोजी अंतिम सामना होईल. उद्घाटन आणि समारोपाचे दोन्ही सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहेत.